नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत बांगलादेश नातेसंबंधांवर कोणत्याही बाह्य दडपणांचा परिणाम होणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही भाडे नियंत्रण कायद्याद्वारे भाडेकरूंना मिळणारं संरक्षण काढून घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती पवई इथल्या होम इमारतीला लागलेल्या भीषण आगीत सात जण मृत्युमुखी तर अठरा जण जखमी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांचं काल रात्री मुंबईत निधन आज श्रीरामपूर इथं अंत्यसंस्कार फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जोकोविच वॉवरिंका यांच्यात आज पुरुष विजेतेपदासाठी झुंज सेरेना विल्यम्स अजिंक्य आणि नैऋत्य मोसमी पावसाची कर्नाटक तामिळनाडू आणि बांगलादेशच्या खाडीच्या दिशेनं वृत्त भारत बांगलादेश नातेसंबंधांवर कोणत्याही बाह्य दडपणांचा परिणाम होणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ढाका इथं दिली बांगलादेशाच्या स्वातंत्र्य चळवळीत तसंच भारत बांगलादेश मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना बांगलादेश सरकारनं जाहीर केलेला बांगलादेश मुक्तीयुद्ध नायक हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारला ढाक्यात बंगभवन इथं झालेल्या एका शानदार समारंभात बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हमीद यांनी हा पुरस्कार मोदी यांच्याकडे सुपूर्द केला हा व्यक्तिशः आपल्यासाठी तसंच भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे असं मोदी म्हणाले अटलबिहारी वाजपेयी यांनी सामान्य माणसाच्या हक्कासाठी नेहमीच लढा दिला माझ्यासारख्या अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे ते प्रेरणास्थान राहिले आहेत सहा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी संसदेमध्ये वाजपेयी यांनी केलेल्या भाषणात बांगलादेशाला राष्ट्र म्हणून मान्यता द्यायची मागणी केली होती याची मोदी यांनी याप्रसंगी ये या आठवण करून दिली बांग्लादेशचे राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हमीद यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली मोदी यांनी रामकृष्ण मिशनलाही आज भेट दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यामुळे उभय देशांमधले संबंध दृढ होण्याच्या दृष्टीनं कोणकोणत्या गोष्टी लाभदायक ठरतील याबाबत अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला दिलेली ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बांगलादेश दौरा हा प्रामुख्याने भारत आणि बांगलादेश यांच्यातली विश्वास तूट कमी करणारा दौरा आहे आणि विश्वास तूट जी निर्माण झालेली होती की प्रामुख्याने जो सीमा करार त्या दोन देशांमधला प्रलंबित होता जो गेल्या चार दशकांपासून प्रलंबित आहे आणि तो प्रलंबित असलेला सीमा करार हा पूर्णत्वाला आलेला आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारताने बांगलादेश बरोबरचा जो सीमावाद सोडवलेला आहे ज्याला आपण लँड बॉर्डर ऍग्रीमेंट असं म्हणतो आणि त्याच्या अंतर्गत काही जे गावं आहेत बांगलादेशमधली जी भारतात होती आणि भारतातली जी बांगलादेशमध्ये होती त्यांची देवाणघेवाण झालेली आहे हा एक अतिशय यशस्वी पद्धतीने पहिल्यांदा हा दक्षिण आशियामध्ये सीमावाद अतिशय यशस्वी पद्धतीने सोडवला गेलेला आहे आणि त्यामुळे आता एक आशेचं चित्र निर्माण झालेलं आहे की ज्या पद्धतीने आपण बांगलादेश बरोबर आपला सीमावाद सोडवलेला आहे त्याच पद्धतीने आपण आता चीन बरोबर देखील करू शकतो त्यामुळे लँड बॉर्डर अग्रीमेंट हे या कराराचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे बांगलादेश बरोबर इकॉनॉमिक इंटिग्रेशन म्हणजे आर्थिक एकात्मता आणि ही अतिशय महत्वाची होती बांगलादेश हा एक असा देश आहे की जो दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया या दोन उपखंडांना जोडणारा आहे भारताची जी लुक ईस्ट पॉलिसी आहे ज्याला आता सध्याच्या शासनाने ऍक्ट ईस्ट रूपांतर केलेलं आहे याला जर यश यायचं असेल तर ते बांगलादेशच्या माध्यमातूनच होणार आहे कारण आता बांगलादेशच्या माध्यमातून आपण रोड कनेक्टिव्हिटी साध्य करण्याचा प्रयत्न करतो आहोत म्हणजे भूतान नेपाळ भारत आणि बांगलादेश अशा प्रकारचा रस्ते महामार्ग विकसित केला जाणार आहे त्यामुळे व्यापार वाढणार आहे भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान चार हजार किलोमीटरची सीमारेषा असली ती प्रामुख्याने व्यापार जो होतो आहे तो समुद्र मार्गाने होतो आहे कारण व्यापारासाठी आवश्यक असलेले जे चेक पॉईंट्स असतात रेषा वर्षे ते विकसित झालेले नव्हते या दौऱ्यात आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बांगलादेशची काही महत्वाची जी बंदर आहेत त्या बंदराचा ऍक्सेस भारताला आहे विशेषतः चितगाव बंदराचा मिळालेला आहे ज्या ठिकाणी आता आपली गुंतवणूक वाढणार आहे त्याचप्रमाणे आपण जवळपास दोन अब्ज डॉलरची आर्थिक मदत ही बांगलादेशला देऊ केलेली आहे आणि त्यामुळे बांगलादेशमध्ये साधन संपत्तीचा विकास होईल आणि त्याचा उपयोग हा भारताला मेक इन इंडिया सारख्या प्रकल्पांसाठी होणार आहे विशेष म्हणजे बांगलादेशवरती आपण लक्ष केंद्रित करणं यासाठी देखील गरजेचं होतं कारण बांगलादेशकडे आपलं होणारं दुर्लक्ष याचं भांडवल हा चीन करत होता त्यामुळे आता आपण बांगलादेशला विश्वासात घेणं हे अतिशय महत्वाचं आहे बांगलादेशमधलं शेख हसीना यांचं आवामी लीग शासन जे आहे जे दोन हजार नऊ नंतर सत्तेमध्ये आहे ते भारतासाठी अतिशय अनुकूल आणि पूरक अशा स्वरूपाचा आहे कारण त्यांनी भारत विरोधी कारवायांवरती नियंत्रण आणलेलं आहे त्यामुळे शेख हसीना ह्या पूर्णपणे बांगलादेशला एका मूलतत्ववादी बांगलादेशकडनं धर्मनिरपेक्षतावादी बांगलादेशकडे घेऊन जात आहेत आणि त्या दृष्टीने बांगलादेशचा विश्वास जिंकणं आपल्यासाठी गरजेचं होतं त्यामुळे एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा हा राजकीय दृष्टिकोनातून संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आर्थिक आणि व्यापारिक दृष्टिकोनातून देखील अतिशय महत्वपूर्ण आहे आणि त्यामुळे भारत आणि बांगलादेशमधली जी विश्वास तूट आहे ती भरून निघणार आहे आणि दोन देशांमध्ये एक नवीन संबंधांना एक भाडेकरूंना भाडे नियंत्रण कायद्याद्वारे मिळणारं संरक्षण काढून घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं प्रस्तावित गृहनिर्माण धोरणाच्या मसुद्यात संरक्षण काढून घेण्याबाबतचा उल्लेख असलेलं कलमच वगळण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत भाजपाच्या शिष्टमंडळाची चर्चा करताना दिलं गृहनिर्माण धोरणाचा मसुदा अद्याप राज्य सरकारच्या विचारात आलेला नाही हा मसुदा हरकती आणि सूचना यासाठी जारी करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं सलग दोन वर्षांपासून दुष्काळ अवकाळी पाऊस गारपिटीचे तडाखे सोसत असलेल्या मराठवाड्यातला शेतकरी पुन्हा एकदा नव्या उमेदीनं खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे निसर्गाच्या लहरीपणाचे फटके सोसत मराठवाड्यातील शेतकरी लढतो आहे गेल्या दोन वर्षांपासून कमी पाऊस आणि त्याचबरोबर पीक हिरावून नेणारा अवकाळी पाऊस गारांचा वर्षाव शेतकऱ्यांची सत्वपरीक्षाच पाहतो आहे अशाही परिस्थितीत इथला शेतकरी पुन्हा एकदा नव्या हंगामातील पेरणीच्या तयारीला लागला आहे मराठवाड्यात सध्या नांगरणी कोळपणी काशा वेचणे आदी पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे पीक कर्जांचं पुनर्गठन करून नवीन कर्ज देणं अल्प दरात बी बियाणं पुरवणं या शेतकऱ्याच्या अपेक्षा सरकारनं पूर्ण करायलाच हव्यात पण त्याचबरोबर गरज आहे ती निसर्गाच्या कृपादृष्टीची शेतकऱ्याच्या साऱ्या प्रयत्नांना निसर्गाची साथ मिळो हीच अपेक्षा अपुरा मान्सून आणि त्यावर अवलंबित राज्याची कृषी अर्थव्यवस्था या शेतकऱ्याच्या जिवळ्याच्या विषयावर काल रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात कृषी अभ्यासक आणि पत्रकार सुबोध रणशेवरे यांनी मार्गदर्शन केलं शेतकऱ्यांना पुन्हा या माहितीचा लाभ घेता यावा म्हणून आज या मुलाखतीचा संपादित अंश सादर करत आहोत काल परवाच अगदी शासनाच्या केंद्रीय हवामान हो खात्याने अंदाज वर्तवलेला आहे की यंदा अठ्याऐंशी टक्के पाऊस होईल आपल्याकडे मुळात हा जो अंदाज आहे तो यंदाच वर्तवलेला अंदाज नाहीये गेल्या दोन दशकांचा आपण जर विचार केला तर जागतिक तापमानवाढीचे हे जे फटके आणि सर्वच क्षेत्राला सोसावे लागतात आणि जागतिक परिस्थितीचा विचार केला तर विकासाच्या नावाखाली जी वनसंपदा आहे आपली ती उद्ध्वस्त होते मोठ्या प्रमाणात अगदी आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जी हरित डोंगर होते जंगल संपत्ती होती ती मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केली के गेलेली आहे परिणाम तर पर्यावरणाचा ऱ्हास होतोय आणि पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे गेल्या दोन दशकांच्या कालावधीमध्ये पावसाचे प्रमाण हे कमी अधिक अनियमितता आपण म्हणूया ऋतूचक्र संपूर्ण बिघडलेलं आहे कधी पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळतो कधी पाऊसच नसतो दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण होते कधी मोठ्या प्रमाणात थंडीची लाट निर्माण होते आता उन्हाचे चटके आणि फटके तर आपण सुसतो बरोबर हा जो संपूर्ण परिणाम आहे हा दुष्परिणाम शेती क्षेत्राशी मोठा संबंधित आहे आणि शेती क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे त्याचे चटके आणि फटके हे शेती क्षेत्राला सोसावे लागतात आता एक आपण विचार करूया की संपूर्ण शेतीचं क्षेत्र हे पावसावरती अवलंबून आहे आणि आता घोषणा केल्याप्रमाणे केल्याप्रमाणे पावसाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे तर पाऊस जर कमी झाला तर उत्पादन देखील कमी होणार अर्थात या उत्पादनाला जो हमी भाव मिळायला हवा तो हमी हमीभाव भाव मिळणार नाही No. हे जे संपूर्ण दुष्टचिक्र आणि त्यातूनच मग शेतकरी आणि अधिकाधिक अधिक कर्जबाजारी होणार पाऊस हा आता या पुढील काळामध्ये पर्यावरणात पर्यावरणातील बदलामुळे अनियमितता ही सातत्याने असणारच आहे त्यामुळे कायमस्वरूपी तरतुदीसाठी मी मग सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गावाने स्वतःची एक वॉटर बँक निर्माण केली पाहिजे परंतु जो चार महिन्यातून चार दिवस जो पाऊस पडणार आहे त्या पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची तरतूद नियोजन शेततळीच्या माध्यमातून किंवा गावचा माध्यमातून विहिरींचं पुनर्भरण करून हे जे पडणारं पाणी आहे ते तुम्ही संचित करू शकता साचवू शकता मुंबईमध्ये रेन वॉटर हार्वि करतात त्या पातळीवरती करून मोठ्या मोठ्या टाक्या जर आपण निर्माण केल्या पाणी साचवलं गेलं तर पिण्यासाठी पण आणि शेतीसाठी पण पाण्याचा पुरवठा होऊ शकतो शेती, हो शेती म्हणजे काय शेती कशा पद्धतीने केली जावी सेंद्रिय शेती म्हणजे काय पारंपरिक शेती म्हणजे काय रासायनिक शेती म्हणजे काय रासायनिक शेतीचे दुष्परिणाम काय या संदर्भात आपण शेतकऱ्यांचं समुपदेशन करायला हवं आता साधं उदाहरण घेऊया ज्या शेतीमध्ये आपण मातीमध्ये शेती करतो त्या मातीचं परीक्षण करणं फार गरजेचं आहे वर्षानुवर्ष आपण क्रांतीनंतर उत्पादनाचा अभ्यास आपल्याकडे खूप वाढीस लागलेला दिसतो आणि त्यातून या मातीची संपूर्ण माती ही विषय विषयुक्त झालेली आहे त्याच्यामध्ये जी मूळची माती होती पारंपरिक ज्याच्या मातीमध्ये माती माती सकसपणा होता अनेक प्रकारचे जीवाणू होते जे शेतीसाठी पूरक ठरणारे जीवाणू होते या विषारी रसायनांच्या माध्यमातून किंवा विषारी कीटकनाशकांच्या खतांच्या माध्यमातून या मातीची संपूर्ण सकसता ही संपुष्टात आलेली आहे त्यामुळे आपण पुन्हा त्याच्यामध्ये नवीन उत्पादन क्षमता यावी असं जे आपण एक स्वप्न भागात बघतो हे चुकीचं आहे त्या संदर्भात मातीचं परीक्षण केलं जावं आपण जे बीज पेरतो आता मान्सून अगदी तोंडावरती आहे तर जे बीज आपण पेरू कृषी विज्ञान केंद्रांची याच्यामध्ये फार महत्वाची की हे बीज जे आहे ते तपासून घेणं गरजेचं आहे अधिक उत्पादन देणारा बीज कोणतं आहे कमी पाण्यावरती जे उत्पादन क्षमता जास्त अधिक देऊ शकेल असं बीज कोणतं आहे अशा प्रकारची साक्षरता असणं फार महत्वाचं आहे त्याच संदर्भात जलसंधारणाच्या संदर बाबतीत देखील जलसाक्षरता देखील फार महत्वाची आहे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून फारच महत्वाची आहे कारण त्यातून जे उत्पादन आपण घेणार आहोत त्या उत्पादनाला येणारा आपला भाव मिळणारा भाव आणि त्यातूनही संपूर्ण कृषी अर्थशास्त्राचं चक्र हे टिकणार जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नांदेड जिल्ह्याचा जलल पुनर्निर्माण स्तंभ अर्थात रिचार्ज शाफ्ट हा प्रयोग राज्यभरातल्या जलस्रोतांच्या बळकटीकरणासाठी वापरण्यात यावा अशी शिफारस करणार असल्याचं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं पंकजा मुंडे यांनी काल नांदेड इथं जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या रिचार्ज शाफ्ट या प्रयोगामुळे जलस्रोतांचं बळकटीकरण कमी खर्चात होणं शक्य असल्यानं या प्रयोगाचा वापर राज्यभरात होण्याची गरज असल्याचं मुंडे म्हणाल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यभरात सकारात्मक परिणाम दिसू लागल्याचंही त्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी सुरेश काकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे तसंच इतर वरिष्ठ शासकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही जाणून आहोत आणि महाराष्ट्रातील कृषी विकास तसंच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी डच तंत्रज्ञानाचं सहकार्य करणार असल्याचं नेदरलँडचे कृषीमंत्री शेरॉन दिस्मा यांनी सांगितलं दिस्मा यांनी काल मुंबईत राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेतली या भेटीत दिस्मा यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची माहिती घेतली हॉलंडमधील मा गायी दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असून अशा जातीच्या गायी महाराष्ट्रात विकसित करण्यात याव्यात अशी विनंती खडसे यांनी केली असा प्रस्ताव आल्यास त्यावर सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन दिस्मा यांनी दिलं येत्या अठ्ठावीस जूनपासून दूरदर्शनवर संस्कृत बातम्यांचा साप्ताहिक कार्यक्रम सुरू होत आहे दर रविवारी दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत डीडी न्यूज वाहिनीवरून हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे सोळावी जागतिक संस्कृत परिषद येत्या अठ्ठावीस जून ते दोन जुलै दरम्यान बँकॉक इथं आयोजित केली आहे या औचित्य साधून साप्ताहिक बातमीपत्राचा आरंभ केला जाणार असल्याची माहिती अध्यक्ष ए सूर्यप्रकाश यांनी ट्विटरवर दिली आहे सध्या डीडी न्यूज वाहिनीवरून दररोज सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी वार्ताहा हे बातमीपत्र संस्कृत भाषेतून प्रसारित केलं जातं नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागातल्या सहा गावातल्या पाड्यांना पहिल्यांदाच स्वस्त धान्य द्वारपोत संजीवनी योजनेचा लाभ मिळाला आहे ला स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही सर्व सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या इथल्या लोकांना धान्य मिळावं म्हणून जिल्हा परिषदेनं पुढाकार घेतला आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वत रांगेतला हा अतिदुर्गम भाग गावात रस्तेच नाहीत त्यामुळे या भागातल्या खडकी झापी फालाई कुंड्या सिंधिदिगर आणि सावऱ्या या गावातल्या लोकांना इतर सोयी सुविधा तर सोडा पण स्वस्त धान्य योजनेचा लाभही गेल्या कित्येक वर्षात मिळू शकला नाही त्यामुळे स्वस्त धान्यासाठी पंचवीस ते तीस किलोमीटरचा डोंगर चालत पार करून डोक्यावरून किंवा गाढवावरून त्यांना धान्य आणावं लागतं पावसाळ्यात तर गावचा संपर्क तुटतो परिणामी शासकीय योजनांचा लाभ गावकऱ्यांना मिळत नाही पण ही परिस्थिती सुधारण्यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी यांनी कंबर कसली आहे मध्य प्रदेश मार्गे सुमारे एकशे नव्वद किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी गावकऱ्यांपर्यंत स्वस्त धान्य पोहोचवलं आहे एवढी तीन महिने तीन तीन महिन्या घरपोच योजना सो so, uh, उसका ऑलरेडी हमने शुरू कर दिया है एंड uh, आज भी सब जगह पे डिस्ट्रीब्यूशन चालू आहे सो आता पाऊस पण येणार आहे सो पुढच्या तीन महिन्याच्या आता मी देणार आहे सर्वांना अँड वी हॅव स्टार्टेड गावकऱ्यांना नियमित धान्य मिळावं याकरता अधिकाऱ्यांचा गटही त्यांनी स्थापन केला आहे तसंच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या गावांमध्ये रस्तेही तयार करणार असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले या भागातली पाणी टंचाई नष्ट करण्यासाठी गावांची पाहणी करून ठिकठिकाणी विंधण विहिरी खणण्यात येणार असंही ते म्हणाले उशिरा का होईना पण शासनाच्या योजना गावांमध्ये पोहोचल्या त्यामुळे गावकरी आनंदी झाले आहेत चांगल्या शैक्षणिक संस्था चांगले शिक्षक यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणानं उभं राहील मात्र शासनाच्या निधीचा गैरवापर करणाऱ्या बोगस शिक्षण संस्था चालवणाऱ्यांवर कारवाई करू असा इशारा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिला शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली इथं काल शिक्षक पालक मेळावा झाला त्यावेळी ते बोलत होते शिक्षकांच्या पगारावर होणारा खर्च हा भावी पिढी घडवण्यासाठीची गुंतवणूक असल्याचं सांगत शिक्षणाचा स्तर हा खालावत जात असल्याची खंतही तावडे यांनी व्यक्त केली ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कृषीवर आधारित माहिती देणारं शिक्षण सुरू करणार असल्याचं तावडे यांनी सांगितलं यावेळी तावडे यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवणाऱ्या क्रीडा स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनानं जाहीर केलेलं दोन हजार कोटी रुपयांचं पॅकेज साखर कारखान्यांनी त्वरित मिळावं या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काल कोल्हापूरमध्ये सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी मोर्चा काढला होता यंदाचा गळीत हंगाम संपला तरीही एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांनी आठशे तेहतीस कोटी रुपयांचा एफआरपी देणं बाकी आहे हा निधी लवकर मिळावा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली येत्या दहा जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांच्या सचिवांची बैठक बोलावली असून यावेळी पॅकेजबाबत योग्य तोडगा निघेल असं आश्वासन सहकार मंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिलं आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोगाद्वारे विद्यार्थी प्राध्यापक आणि प्रशासनाची क्षमता वाढवण्यासाठी नवनिर्मित दृकश्राव्य केंद्र उपयुक्त ठरेल असा विश्वास राज्यपाल विद्यासागर राव यांनी व्यक्त केला नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दृकश्राव्य आणि ग्रंथनिर्मिती केंद्राच्या उद्घाटनाच्या वेळी ते काल बोलत होते यावेळी त्यांनी यशवाणी रेडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला येणाऱ्या काळात मुक्त शिक्षण पद्धतीला प्राधान्य दिलं जाणार आहे मुक्त शिक्षण पद्धतीमुळे आपल्या आवडीचं शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध होत आहे यासाठी विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करण्यावर भर द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली अमरावती जिल्ह्यातल्या सावरखेड सारख्या लहान गावातल्या आनंद तायडे या शेतकऱ्यानं आंब्याची बाग फुलवून इतर शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श ठेवला आहे वाढता औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे विदर्भात जंगलतोड झाली यात गावराण आंब्याचे वृक्ष मोठ्या प्रमाणात तोडले गेल्यानं गावरा आंबा इथं दुर्मिळच झाला मात्र अमरावती जिल्ह्यातल्या सावरखेड गावातल्या आनंद तायडे या शेतकऱ्यानं दशहरी जातीच्या आंब्याची लागवड केली त्याबरोबरीनं गहू हरभरा हळदीच ही पीक भरघोस घेतलं आंब्याचा तसा खर्च जर म्हटलं तर इतर पिकापेक्षा आंब्याचा खर्च फारच कमी आहे सुरुवातीला लागवडच्या वेळेचाच पहिलाच खर्च आहे गावराने आंब्याची गुटली लावणे त्याच्यावर डोळे बांधणे आणि दोन तीन वर्ष त्याची जोपासना करणे तेवढाच तो खर्च आहे मोठे झाल्याच्या नंतर फारसा काही खर्च नाही आहे शेतीसाठी नैसर्गिक खताच्या वापरावर तायडी यांचा भर आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत अवकाळी पाऊस वादळ आणि गारपीट जास्त झाली पण शेतीच्या योग्य नियोजनामुळे उर्वरित तांबा आणि इतर पिकांच्या जोरावर तायडींना फायदा झाला अशा प्रकारे शेती जर कष्टकारानं जर केली तर आत्महत्या करण्याची पाणी येत नाही माझ्या अनुभवातून मी हेच सांगतो का आंतरपीक घेणं हे अतिशय महत्वाचं आहे शेतीचं सुयोग्य नियोजन योग्य पिकांची निवड आणि कष्ट केल्यास कठीण परिस्थितीत बळीराजा आर्थिकदृष्ट्या सक्षम राहू शकतो हा संदेश आनंद तायडे यांनी सर्वांना दिला आहे पर्यटकांना तसंच वन्यजीव प्रेमींना अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट परिसरातल्या जैवविविधतेचं तसंच वन्यजीवाचं दर्शन व्हावं यासाठी पाच जून या जागतिक पर्यावरण दिनापासून जंगल सफारी सुरू करण्यात आली आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक आणि क्षेत्रसंचालक डॉक्टर दिनेश कुमार त्यागी यांच्या हस्ते या सफारीचा प्रारंभ करण्यात आला जंगल सफारीमध्ये वीस आसनी वाहनातून चिखलदरा ते सीमाडोह हो आणि परत चिखलदरा अशी शंभर किलोमीटरची भ्रमंती राहणार आहे या सफारीत प्रशिक्षित निसर्ग मार्गदर्शक सोबत राहणार आहेत आणि या सफारीचा दर प्रतिमानशी दोनशे रुपये ठेवण्यात आला आहे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे डब्ल्यू 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 डॉट महारिझल्ट डॉट डॉट इन या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येऊ शकेल पंधरा जूनला विद्यार्थ्यांना दुपारी तीन वाजल्यानंतर संबंधित विद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळतील मुंबईत पवई इथल्या लेक होम ले इमारतीला काल संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीत सात जण मृत्युमुखी पडले असून इतर अठरा जण जखमी झाले आहेत या बावीस मजली इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला पहिल्यांदा आग लागली आणि नंतर ही आग वरच्या दोन मजल्यांवर पसरली लिफ्टमध्ये अडकल्यानं धुरामुळे गुदमरून सर्वांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे या भीषण आगीत अठरा जण जखमी झाले असून त्यांच्यावर पवईतल्या हिरानंदाने रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं पोलीस उपायुक्त प्रदीप सोनवणे यांनी सांगितलं रात्री उशिरा आग आटोक्यात आल्याचंही म्हणाले आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही मुंबईत गेल्या दोन महिन्यात लागलेली ही दुसरी भीषण आग आहे गेल्या महिन्यात काळबादेवी इथं लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे चार वरिष्ठ अधिकारी मृत्यूमुखी पडले होते या दोन्ही आगींमुळे अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांचं काल रात्री मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झालं ते शहात्तर वर्षांचे होते आदिक काही दिवस फुफ्फुसाच्या विकारानं आजारी होते आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत आदिक यांनी राज्य मंत्रिमंडळात कृषी मंत्रीपद भूषवलं होतं तसंच ते दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले होते अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथल्या आझाद मैदानावर त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं असून दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत गोविंदराव वादिक यांच्या निधनानं आपण एक ज्येष्ठ नेता गमावला असून कृषी आणि सहकार क्षेत्रातील त्यांचं कार्य सदैव स्मरणात राहील अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून आदिक यांना आदरांजली वाहिली आहे गोविंदराव वादिक यांच्या निधनानं सामाजिक प्रश्नांची जाण असणारा एक संस्कारक्षम राजकारणी उत्तम वक्ता आणि कुशल संघटक हरवला आहे आदिक यांच्या जाण्यानं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आदरांजली वाहिली आहे राजकारण आणि कामगार चळवळीमध्ये मानाचं स्थान असणारे ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांच्या निधनामुळे महाराष्ट्रानं एक नेतृत्व गमावलं असल्याचं प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात आज अग्रमानांकित सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि स्वित्झर्लंडचा स्टॅनलस वॉवरिंका यांच्यात अंतिम लढत होणार आहे जोकोविचनं ब्रिटनच्या अँडी मरेवर पाच सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात मात करून अंतिम फेरी गाठली जोकोविचनं तिसऱ्यांदा फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे दुसऱ्या उपांत्य सामन्यात वॉवरिंकानं फ्रान्सच्या जो स्लोंगाला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला बॉवारिंकानं प्रथमच फ्रेंच स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सनं काल फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा जिंकली अंतिम सामन्यात सेरेनानं झेक प्रजासत्ताकाच्या लुसी साफारोवाचा सहा तीन सहा सात सहा दोन असा पराभव केला पहिला सेट जिंकल्यानंतर सेरेना दुसऱ्या सेटमध्ये चार एक अशी आघाडीवर होती मात्र लुसीनं जिगरबाज खेळ करत हा सेट सात सहा असा जिंकला मात्र सेरेनानं तिसरा गेम सहा दोन असा जिंकून आपल्या तिसऱ्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या किताबावर शिक्कामोर्तब केलं सेरेनाचं हे विसावं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे गडचिरोली गडचिरोली जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जात असून आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे खरीप हंगामाला प्रारंभ झाला असल्यानं सध्या जिल्ह्यातील शेतकरी मशागतीच्या कामाला लागला आहे मृग नक्षत्र तोंडावर आला असून जिल्ह्यात सध्या मशागतीचे पंचवीस टक्के कामं पूर्ण झाले आहेत विदर्भात पावसाची हजेरी लागेल असा अंदाज हवामान खात्यानं दिल्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी पेरणीपूर्वीच्या मशागत करण्यात व्यक्त झाला आहे पेरणीसाठी लागणाऱ्या बी बियाण्यांची जुळवाजुळव करण्यातही शेतकरी गुंतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे जिल्ह्यात जवळपास एक लाख पासष्ट हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची लागवड केली जाते दाखल झाल्यानंतर आता नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून मान्सूननं आता रायलसीमा दक्षिण मध्य अरबी समुद्र लक्षद्वीप क्षेत्र आंध्र प्रदेशची किनारपट्टी कर्नाटकचा काही भाग तमिळनाडू आणि बंगालच्या खाडीचा काही भाग व्यापला आहे मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं समजतं पुणे शहर आणि परिसरात पावसानं हजार लावली असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल पाऊस झाला होता मात्र पावसानं विश्रांती घेतल्याची आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे येत्या चोवीस तासात कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या एकदा भारत बांगलादेश नातेसंबंधांवर कोणत्याही बाह्य दडपणांचा परिणाम होणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही भाडे नियंत्रण कायद्याद्वारे भाडेकरूंना मिळणारं संरक्षण काढून घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती पवईतल्या लेक होम इमारतीला लागलेल्या भीषण आगीत सात जण मृत्युमुखी तर अठरा जण जखमी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांचं काल रात्री मुंबईत निधन आज श्रीरामपूर इथं अंत्यसंस्कार फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जोकोविच वॉवरिंका यांच्यात आज पुरुष विजेतेपदासाठी झुंज सेरेना विल्यम्स अजिंक्य आणि नैऋत्य मोसमी पावसाची कर्नाटक तामिळनाडू आणि बंगालच्या खाडीच्या दिशेनं आगेकूच याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार